संपूर्ण राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुका या नुकत्याच पार पडल्या आहेत आणि आता लोकसभा निवडणुकांनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष हे लागले आहे विधानसभा निवडणुकांकडे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली पोळी नेमकी कशी भाजेल, त्याचबरोबर लोकांचं मत आपल्याला नेमकं कसं मिळेल, या दृष्टीने सगळ्याच पक्षांनी आता त्यांचे हातपाय मारायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, त्याचबरोबर शिंदे गट म्हणजेच शिवसेना, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच पक्षांनी आता धडपड करायला ही सुरुवात केली आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच काल राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तर आज राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. अशातच राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पूरग्रस्तांची भेट घेतली आहे. नेमकं सविस्तर काय प्रकरण आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा. नमस्कार, मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं टाइम महाराष्ट्रमध्ये स्वागत करते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा जोरदार पडत आहे. त्याचबरोबर आपण जर का पुण्याचा विचार केला तर संपूर्ण पुणे शहराला पावसाने झोडपून काढलं आहे. पुण्यामध्ये जामनगर, एकतानगर या भागांमध्ये, रहिवाशी भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे भरपूर हाल झाले आहेत. एकीकडे पाऊस त्याची जोरदार बॅटिंग करत आहे, तर दुसरीकडे राजकारणींनी देखील त्यांची जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फ्रंट फुटवर येऊन त्यांची बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. काल शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळेस त्यांनी राज्यात जो काही पाऊस पडत आहे त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे जे हाल होत आहेत या संदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली. तर आज राज ठाकरे हे पुण्यामध्ये जाऊन त्यांनी नागरिकांची भेट देखील घेतली आहे. तर आज राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये जाऊन नागरिकांची भेट घेतली, त्याचबरोबर नागरिकांच्या अडचणी देखील त्यांनी यावेळेस समजून घेतल्या आहेत. सध्या संपूर्ण एकता नगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी यावेळेस पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांना प्रशासन मदत करत आहे की नाही या संदर्भातली सविस्तर माहिती देखील घेतली. पाणी शिरल्याने त्यांचे किती नुकसान झाले आहे या संदर्भातली माहिती देखील राज ठाकरे यांनी यावेळेस घेतली. तर तेथील सर्व नागरिकांनी त्यांची कैफियत यावेळेस राज ठाकरे यांच्या समोर मांडली. तसेच यावेळी नागरिकांनी प्रशासनावरील रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या संदर्भातली सविस्तर माहिती यावेळेस राज ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना दिली. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या अडचणींवर चर्चा झाल्याचे देखील यावेळेस राज ठाकरे यांनी नागरिकांना सांगितले. तर एकंदरीत आज राज ठाकरे यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या या जाणून घेतल्या. आता पूरग्रस्तांच्या भेटीनंतर राज ठाकरे पुढे त्यांचा महाराष्ट्र दौरा हा सुरू करणार आहेत. यानंतर राज ठाकरे हे सोलापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सांगली, धाराशिव अशा अनेक ठिकाणांची ते भेट घेणार आहेत. तर एकंदरीत राज ठाकरे यांचा दौरा आज 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा असणार आहे. यामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि संभाजीनगर अशा सर्व ठिकाणांची भेट यावेळेस राज ठाकरे हे घेणार आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ते त्यांचे दौरे करत असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत. तर अशा प्रकारे एकंदरीत राज ठाकरे हे आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्रला नक्की फॉलो करा. धन्यवाद.